हरि ओम श्री राम अंबद नाथ स्वामी मेरा जो उपासना केंद्र कांचन मीरा मोती सिंह गौर गेली 13 वर्ष मी बापूं सेवेत रुजू आहे। मी माझ्या मुलाकडे मुंबईला जात होते त्यावेळेला भरपूर पाऊस होता। पावसातच आता मुलाकडे जायचं म्हणतं आईच्या आतड्याला काहीतरी न्याय लागते म्हणून थोडं बहुत मी वजू पण घेतलेलं होतं। तर मी नेहमी बसचं पास आहे मला, मी बसचं पास बसनंच जात होते। पनवेलला गाडी बदलावं लागते म्हणून मग गाडी बदलताना नेहमीसारखं पनवेलला आत स्टँडमध्ये गाडी न जाता हायवेला ब्रिजवर सोडले मला। मग ब्रिजवर एकदम सोडताना मला कुठं उतरले मला हे कळालंच नाही। माझ्या हातातलं वजन अक्षरशः कंडक्टरनं खाली उतरून ठेवले। पाऊस पडत होता, माझं मागोमागं एक माणूस काळा चष्मा घातलेला आईस्क्रीम कलरचा शर्ट होता, काळी पॅन्ट होती, गॉगल घातलेला मिशेवाले माणूस माझं मागापागा हातातून ब्रुकेस घेऊन खाली उतरले। खाली उतरल्यावर मी म्हटले एकदमच बघितले मी हे माणूस गाडीत चढताना दिसत नव्हते, आता माझं मागामागं कसं उतरले। तर त्याने आई तुम्हाला कुठं जायचं म्हणून विचारले, मला पनवेलला जायचं स्टँडमध्ये इथं कुठं सोडले मला काय कळणं झाले। बरोबर पहाटेचं 4:10 झालं होतं, काळा खूप अंधार होता, पाऊस पडत होता, एक ही रिक्षा वगैरे काही दिसत नव्हते। त्या व्यक्ती काय म्हटले मला, मला पण नवीन पनवेलला जायचं आहे, इथं मध्येच मला पण उतरवलं, बरं ठीक आहे मी तुम्हाला रिक्षा नाही तर बसची सोय करून देतो म्हटलं। 2-3 बाहेरून जाणाऱ्या गाड्याला त्यांनी हात पण केले खरं ते बस थांबले नाही। अचानकच एक रिक्षा समोर आली, त्यांनी काय म्हटले मला नवीन पनवेलला जायचं आहे आणि ते 2 किलोमीटर आणि त्याच्यानंतर 2 किलोमीटर स्टँड आहे, मी तिथं उतरतो तुम्ही पुढं जावा म्हणून सांगितले मला। ठीक आहे म्हणून मी त्या व्यक्ती आणि मी दोघे त्यामध्ये बसले रिक्षामध्ये। तर त्यांनी रिक्षावाले काय म्हटले 150 रुपये भाडं होतं आहे म्हटले। तर मी म्हटलं बाबा तिथून इथंपर्यंत मी फ्री पासमध्ये आले मी, आता तुम्ही 150 आई तुम्ही किती द्यायचं तेवढं द्या बाकीचं मी देतो म्हणून त्या व्यक्तीने मला बोलले। तर मला वाटलं तुम्ही कुठून आला, तर मी इस्लामपूरवरून आले म्हटले। त्यांच्या हातात ब्रुकस होता मोठा मोठा, इस्लामपूरवरून आले म्हटलं मला नवीन पनवेलला जायचं आहे म्हटलं। बरं ठीक आहे तुम्ही आई एकटाच आहे तुम्ही, मी तुम्हाला स्टँडपर्यंत सोडतो मग मी पनवेलला वापस येतो म्हटले। अरे बापरे म्हटलं माझ्या मनातच म्हटलं हे बापूच माझ्या संघ आलेत का असं मला वाटलंच होतं। तर बापू मला अक्षरशः जुने स्टँडवर सोडले, मला सोडून माझं वजन सुटके दोन्ही खाली ठेवले आणि मी पाकिट काढून पैसे देऊपर्यंत त्यांनी नको आई मी देतो म्हटले। मी फिरून बघतो तर कोणच मला दिसलं नाही, रिक्षावाला पण नाही आणि बाप तो व्यक्ती पण नाही। अरे बापरे म्हटलं मला बापूच आले म्हटलं सोडायला। हरि ओम अंबद्ये।